नमस्कार, आज आपण बघतोय मिसळ पाव। त्यासाठी लागणारे साहित्य अद्रक, कांदा, टोमॅटो, खोबरे, लसूण, हळद, धनिया पावडर, घरगुती मसाला, किचन किंग, तरीसाठी लाल मिर्च पावडर, मिसळ पाव मसाला इत्यादी मसाले आपण घेऊयात। सर्वात प्रथम कढई तापण्यास ठेवून त्यामध्ये एक चमचा तेल घालून खोबरे छान परतून घेऊयात। खोबरे लाल होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। अशा प्रकारे खोबरे परतून घेतल्यानंतर हे थंड करण्यासाठी ठेवूया। राहिलेल्या तेलामध्ये अद्रक आणि लसूण घालून त्याचाही कच्चेपणा जाण्यासाठी आपण ठेवूया, म्हणजे भाजीमध्ये याचा कच्चेपणाचा वास येत नाही। त्यामुळे हे तळून घ्यायचे। हे छान परतून झाल्यानंतर हेही साईडला ठेवूयात। हे सर्व थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत। त्याच कढईमध्ये आपण कांदाही परतून घेणार आहोत। कांदा परतत आला की त्यामध्ये मीठ टाकून तो आणखी थोडासा लाल होईपर्यंत आपण परतून घेऊया। त्यामध्ये टोमॅटो टाकून छान परतून घेऊयात। त्यानंतर आधीचं जे परतून ठेवलेले खोबरे, लसूण आणि अद्रक टाकून ते मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। अशा प्रकारे हे मिश्रणही आपण छान बारीक केलं आहे। आता हे साईडला काढूयात। तोपर्यंत आपले टोमॅटो आणि तेही थंड होत आले असेल। थंड झाल्यानंतरच तुम्ही हे मिक्सरमध्ये बारीक करा। आता कढईमध्ये तापवण्यासाठी तेल ठेवलं आहे। त्यामध्ये टोमॅटो आणि कांद्याची प्युरी टाकली आहे। एका साईडला तुम्ही मटकी शिजण्यासाठी लावून द्या। मटकीमध्ये थोडेसे मीठ टाका। आता आपल्या कांदा आणि टोमॅटोची प्युरी परतून झाल्यानंतर खोबऱ्याची जी पेस्ट केली होती तीही यामध्ये मिक्स करा। याला हळूहळू तेल सुटू लागेल। त्यानंतर पुन्हा थोडंसं मीठ टाकून ते छान परतून घ्या। त्यामध्ये आपण जे सर्व मसाले घेतले होते, हळद, लाल मिर्च पावडर, किचन किंग, घरगुती मसाला, मिसळ पाव मसाला, कांदा लसूण मसाला, हे सर्व टाकून द्या। आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये टाकण्यासाठी पाणी गरम करून घ्यायचे आहे की त्याने ग्रेव्हीला छान तरी येते आणि रंगही खूप छान येतो। हे सर्व मसाले टाकून छान परतून घेऊयात। तुम्हाला जर घरगुती मसाला कसा बनवायचा यावर मार्गदर्शन लागत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। हे सर्व मसाले टाकून छान परतून घेऊयात। अशा प्रकारे मसाला छान परतून घ्यायचा। मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून सर्व मसाला छान प्रकारे काढून घेऊयात। आपण एका साईडला मटकीही छान उकळून ठेवली आहे। चवीनुसार साखर टाकून घेणार आहोत। त्यानंतर उकळलेलं पाणी, त्याने छान तरी येते। यानंतर आपण ही ग्रेव्ही छान कड येण्यासाठी ठेवणार आहोत। 10 मिनिटे छान उकळून झाल्यानंतर उकडलेली मटकी यामध्ये टाकून घेणार आहोत। मटकीमध्ये थोडे मीठ टाकून ते उकडून घ्यायचे। 10 मिनिट पुन्हा छान एकदा उकळी येऊन बारीक गॅस करून ठेवायचा। त्यानंतर अशा प्रकारे छान तरी यायला सुरुवात झाली आहे। मंद आचेवरच आपल्याला मिसळ शिजवायची आहे। आपल्याला मिसळीसाठी पाव भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी तव्यावर तूप किंवा लोणी टाकून आपण पाव शेकून घेणार आहोत। थोडेसे लाल होईपर्यंत पाव भाजणार आहोत, त्याने ते छान लागतात। अशा प्रकारे पाव भाजून घेतले आहेत। आपली पावभाजी रेसिपी तयार झाली आहे। आता प्लेटिंग करण्यासाठी सर्वप्रथम प्लेटमध्ये ग्रेव्ही टाकून घेतली आहे। एका साईडला पाव, कांदा वगैरे टाकून सर्व डेकोरेट केले आहेत। त्यावर फरसाण टाकून घेतले आहे। तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। अशा प्रकारे कांदाही एका साईडला ठेवला आहे, लिंबू, पाव। तुम्हाला जर आवडत असेल तर त्यासोबत दही किंवा पापडही खाऊ शकता। धन्यवाद।